नमस्कार, बेधडक महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दहाळे या शाळेमध्ये आहोत आणि ही शाळा आदिवासी बहुल भाग म्हणून हा ओळखला जातो आणि या भागामध्ये जी आदिवासी बहुल भागातील ही मुलं आहेत ती शिक्षणापासून वंचित न राहण्यासाठी यासाठी बेबी केअर या फाउंडेशनने या शाळेला विविध स्वरूपाची मदत केलेली आहे आणि या ठिकाणी आपण आता शाळेतल्या शिक्षकांकडून जाणून घेणार आहोत नेमक्या शाळेतल्या समस्या काय होत्या आणि कशा प्रकारे बेबी केअर फाउंडेशनने त्यांना मदत केलेली आहे। आपण दहाळे या शाळेमध्ये आहोत आणि आपण दहाळे या शाळेतील शिक्षकांशी तळेकर सरांशी आपण चर्चा करणार आहोत नेमक्या समस्या काय होत्या आणि द बेबी केअर या फाउंडेशन ज्याला ती मदत करण्यात आलेली आहे ते त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत की नेमकं कोणत्या स्वरूपात मदत केली आणि कोणत्या समस्या होत्या। सर्वप्रथम द बेबी केअर फाउंडेशनचे आमच्या जिल्हा परिषद शाळा दहाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानण्यात येत आहे। पालघर आणि त्यात डहाणू तालुका, तसं पाहिलं तर संपूर्ण पालघर जिल्हाच हा अतिशय दुर्गम असा जिल्हा आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत। भारत देश महाराष्ट्र असं आपण स्वातंत्र्याच्या किंवा गोष्टी करतो पण त्याच्यामध्येही अशा काही गोष्टी आहेत की त्या अजूनही अपूर्ण आहेत। मग द बेबी केअर फाउंडेशन गेली कित्येक वर्षे असं खूप सुंदर असं काम करत आहे। मग त्यांचा असा संपर्क आमच्या गावाशी आला, आमच्या शिक्षक बांधवांशी आला आणि मग त्यांनी मागणी केली की आपल्या शाळेला कोणत्या सुविधा अपूर्ण आहेत आणि मग आमच्या शाळेच्या मुख्याध्यापके असतील, आमचे सर्व शिक्षक वंद असेल, हे एकत्रित बसले, चर्चा केली आणि मग शाळेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि मग त्यांनी देण्याचा तो प्रयत्न केला। त्याच्यामध्ये शौचालय आमच्याकडे जे होतं ते पुरेशा पटसंख्येशी कमी होतं आणि म्हणून त्यांनी सुंदर असं शौचालय आमच्या शाळेला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप सुंदर असं शौचालय त्यांनी दिलेलं आहे। त्यासोबत खेळाचं साहित्य आहे, मुलांना खेळाची आवड असते आणि म्हणून खेळाचं साहित्य त्यांनी मुबलक दिलेलं आहे। त्यासोबत आधुनिक युग आहे, त्याच्यामध्ये डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी सुंदर असा एलईडी दिलेला आहे, त्याच्या अनुषंगानं सुद्धा मुलं आता इथून पुढे अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहेत। एकंदरीत त्यानंतर मुलांनी आज जो काही उद्घाटन सोहळा केला त्याच्यामध्ये सुंदर असं नियोजन होतं आणि त्या नियोजनामध्ये मुलांना खाऊ वाटप केला, त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीनं आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं या द बेबी केअर फाउंडेशनचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।